नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, एका बाजार समितीत बाजार भाव 1700 रुपये प्रति क्विंटल म्हणजे 17 रुपये किलो, आणि एका बाजार समितीत बाजार भाव जे आहे ते 1600 रुपये प्रति क्विंटल म्हणजे 16 रुपये किलो बाजार भाव त्या ठिकाणी गेलेला आहे. तर कोणत्या ठिकाणी हा बाजार भाव गेला हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, मुंबईमध्ये सरासरी 800 रुपये प्रति क्विंटल कांदा बाजार भाव गेलेला आहे. येथे जास्तीत जास्त 1000 रुपये प्रति क्विंटल बाजार भाव होता. तर मुंबईमध्ये एकूण 5226 क्विंटलची आवक आलेली आहे. नंतर मंगळवेढ्यामध्ये सरासरी 750 रुपये कांदा बाजारभाव गेलेला आहे. येथे जास्तीत जास्त 1000 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव होता. तर मंगळवेढ्यामध्ये एकूण 49 क्विंटलची आवक आलेली आहे. नंतर जुन्नर आळेफाटामध्ये चिंचवड कांदा सरासरी 700 रुपये गेलेला आहे. येथे जास्तीत जास्त 1000 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव होता. तर जुन्नर आळेफाटामध्ये एकूण 5880 क्विंटलची आवक आलेली आहे. नंतर कल्याणमध्ये हायब्रिड कांदा सरासरी 850 रुपये गेलेला आहे. येथे जास्तीत जास्त 1000 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव होता. तर कल्याणमध्ये एकूण 3 क्विंटलची आवक आलेली होती. यानंतर कामठीमध्ये लोकल कांदा सरासरी 1400 रुपये गेलेला आहे. येथे जास्तीत जास्त 1600 रुपयेच म्हणजे 16 रुपये किलो बाजारभाव या ठिकाणी गेलेला आहे. तर या ठिकाणी एकूण 13 क्विंटलची आवक आलेली होती. यानंतर चंद्रपूर गंजवडमध्ये पांढरा कांदा सरासरी 1600 रुपये गेलेला आहे. येथे कमीत कमी 1500 आणि जास्तीत जास्त 1700 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव होता. तर या ठिकाणी जास्तीत जास्त 17 रुपये किलो बाजारभाव गेलेला आहे. तर चंद्रपूर गंजवडमध्ये एकूण 471 क्विंटलची आवक आलेली होती. तर मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.